ओम श्री मार्तंड भैरवाय महा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी मार्गशीर्ष षष्ठीला चंपाषष्ठी म्हटलं जातं षष्ठी आणि वांगेसठ सुद्धा चंपाष्ठीचीच नावं आहेत दरवर्षी मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्लष्ठी असे सहा दिवस खंडोबाची नवरात्र असते पण ही नवरात्र नऊ नौ दिवसांची न असता सहा दिवसांची असते म्हणून या सहा दिवसांच्या कालावधीला षडरात्र उत्सव म्हटलं जातं तर शेवटचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी तर या दिवशी या षडरात्र उत्सवाची सांगता खंडोबा महाराजांची तळी भरून केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबा महाराजांची तळी कशी भरावी तळी भरताना कोणती आरती म्हटली जाते ती आरतीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणून दाखवणार आहे त्याचबरोबर चंपाषष्टीला अजून आपल्याला खंडोबा महाराजांचा कुळाचार किंवा कुळधर्म पाळायचा म्हणून कोणकोणत्या गोष्टी करायच्या असतात हे सुद्धा सांगणार आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही ते विचारू शकता हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा येळकोट येळकोट जय मल्लार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदाची चंपाषष्टी म्हणजेच मार्गशीर्ष शुक्लषष्टी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला सोमवारच्या दिवशी आलेली आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही षडरात्र उत्सवाचे सहा दिवसाचे किंवा उठते बसते उपवास केले असतील तर तुम्हाला ते उपवास आता अठरा डिसेंबरला म्हणजे सोमवारी सोडायचे आहेत ज्यांनी ज्यांनी खंडोबा महाराजांचे घट बसवले होते तर त्यांनी घटसुद्धा सोमवारी अठरा तारखेला उठवायचे आहेत आता ज्यांच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहे अशा सर्वांनी घट बसवले असतील किंवा नसतील तरीसुद्धा सोमवारच्या दिवशी तळी भरायची आहे बऱ्याच जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये हे विचारलं होतं की आमच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहेत पण ते जेजुरीचे नाहीत तर पालीचे आहेत किंवा काहींनी वेगवेगळी ठिकाणं सांगितली होती भलेही ठिकाणं वेगवेगळी असली तरी पण खंडोबा महाराज सर्वत्र एकच आहेत त्यामुळे तुमच्या कुळाचे स्वामी त्यांचं ठिकाण कुठलंही असेल पण खंडोबा महाराज आहेत ना तर मग तुम्ही सर्वांनी या दिवशी तळी भरायची आहे चंपाषष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घ्यायची तुम्ही जर घट बसवलेला असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तो घट हलवून घ्यायचा आहे या घटस्थापनेमध्ये तुम्ही ज्या ज्या देवी देवतांची स्थापना केली होती त्या सर्व देवीदेवतांना तुम्हाला स्नान घालून घ्यायचं आहे स्वच्छ कपड्याने कोरडं करून पुसून घ्यायचं आहे हवं तर त्यांना तुम्ही परत त्याच जागेवर ठेवू शकता ज्यांनी घट बसवला नव्हता पण कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहेत आणि तळी भरायची आहे तर त्यांनी सुद्धा सकाळी नेहमीप्रमाणे आपली देवपूजा करून घ्यायची आहे आता ज्यांनी घटस्थापना केली होती त्यांनी देवी देवतांना स्नान घालून घेतलं की त्यानंतर काय करायचं आहे त्यांना गंध वगैरे लावायचा आहे फूल वाहायचं आहे आणि चंपाषष्ठीच्या दिवशी किंवा काही ठिकाणी चंपाषष्टीच्या आदल्या दिवशी खंडोबा महाराजांना पिठाच्या पाच दिव्यांची पंचारती करून ओवाळण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जर पंचमीला ती पद्धत करून झालेली असेल तर तुम्ही षष्टीला ती नाही केली तरी चालेल आणि ज्यांना नव्याने माहिती झालेलं आहे तर त्यांनी षष्टीच्या दिवशी केलं तरीसुद्धा चालेल तर बाजरीच्या पिठाचे पाच दिवे बनवले जातात ते उकडून घेतले जातात आणि त्याच्यामध्ये पाच फुलवाती ठेवून त्या आरतीने खंडोबा महाराजांना ओवाळलं जातं तर या पिठांच्या पिठाच्या दिव्यांबरोबर दोन मुटकेसुद्धा करण्याची पद्धत आहे आणि ते सुद्धा दिव्यांच्या साईडला ठेवले जातात ते सुद्धा उकडून घेतले जातात काही ठिकाणी पूर्णाच्या दिव्यांची दिव्यां पद्धत आहे तर ज्यांच्याकडे पूर्णाच्या दिव्यांची पद्धत आहे त्यांनी त्या दिव्यांनी ओवाळलं तरीसुद्धा चालेल आता ज्यांच्याकडे ही पद्धत नाही आहे पण तुमच्याकडे जर पंचारतीचा दिवा असेल की ज्यामध्ये पाच वाती ठेवायला जागा असते तर त्यांनी त्या पंचारतीच्या दिव्यामध्ये सुद्धा फुलवाती तुपामध्ये भिजवून प्रज्वलित केल्या सुद्धा चालेल आणि जर नसेल तर काय करायचं आपली जी गव्हाची कणिक असते आपण पोळीचं कसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आणि त्यापासून पाच दिवे करून घ्यायचे दोन पिठाचे मुटकेसुद्धा बनवायचे हवं तर तुम्ही ते दिवे उकडून नाही घेतले तरीसुद्धा चालेल फक्त त्याच्यामध्ये तुपाच्या फुलवाती ठेवा तूप नसेल तर तेल टाका पण फुलवाती ठेवा आणि त्या पाच दिव्यांनी तुम्ही खंडोबा महाराजांना ओवाळून घ्यायचं आहे आता तळी जी आहे ती तुम्ही सकाळी भरली तरीसुद्धा चालेल म्हणजे देवी देवतांना स्नान वगैरे घातल्यानंतर लगेच भरून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला जर संध्याकाळी भरण्याची इच्छा असेल तर संध्याकाळीसुद्धा भरू शकता बऱ्याच ठिकाणी संध्याकाळीच खंडोबाची तळी भरली जाते याचं कारण म्हणजे शेतकरी असतील किंवा नोकरीवाले बऱ्याच जणांना शक्यतो संध्याकाळी वेळ चांगला मिळतो की ज्या वेळेस घरातले सगळेजण उपस्थित असतात त्यामुळे संध्याकाळी भरायचे असेल तर तसं केलं तरीसुद्धा चालेल आता खंडोबाचा जो काही कुळाचार किंवा बरेच जण त्याला कुळधर्मसुद्धा म्हणतात तर जे काही म्हणत असेल ते तर तुम्ही या नवरात्रीच्या सहा दिवसांमध्ये जर खंडोबा महाराजांना धोतर टोपी टॉवेल म्हणजे त्यांचा एक मानपान म्हणून यापैकी काही अर्पण केलेलं नसेल तर ते तुम्हीसुद्धा तुमची इच्छा असेल तर या दिवशी अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्या शेतीमध्ये नवीन जर काही धान्य नुकतंच तयार केलेलं असेल तर ते सुद्धा धान्य त्यांच्यासमोर ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता वनस्पती ज्यांना ज्यांना मिळेल त्यांनी ती खंडोबा महाराजांच्या समोर वाहिली तरीसुद्धा चालेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर थोडासा भाग बदलला की कुळधर्म गुड़ कुळाचारामध्ये सुद्धा थोडाफार बदल होतो तर तुम्हाला या षडरात्र उत्सवामध्ये जे जे काही खंडोबा महाराजांसाठी करायचं राहून गेलेलं असेल तर ते करण्याचा हा शेवटचा दिवस असतो म्हणून आठवण करून देते आहे तुम्हाला की तुम्हाला का यापैकी काही करायचं असेल त्यांचा मानपान वगैरे करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता आणि तुम्ही जर गावाकडे राहत असाल किंवा तुमच्या आसपास भलेही तुम्ही कुठेही राहत असाल गावाकडेच नाही पण तुमच्या आसपास कुठे खंडोबा महाराजांचं तुम मंदिर असेल तर तिथे तुम्ही पिवळ्या रंगाचा ध्वज मंदिरामध्ये अर्पण करून आलात तरीसुद्धा चालतं जर तुम्ही कपड्यांचा वगैरे काही मानपान करू शकला नाहीत तर अशा तर पद्धतीने हे करायचं असतं आता तळी कशी भरायची हे मी तुम्हाला सांगते तळी भरणे या शब्दाचा अर्थ असा होतो एखाद्याचा जय जयकार करणे किंवा उदो उदो करणे इथे आपण खंडोबा षडरात्र उत्सवाची सांगता चंपाषष्टीच्या दिवशी करतो आणि त्याच दिवशी आपल्याला खंडोबा महाराजांची तळी भरायची असते तळीचं साहित्य ठेवण्यासाठी आपल्याला एखादं ताट लागतं तुम्ही कोणतंही एक ताट घेऊ शकता किंवा देवांना स्नान घालण्याचं तांब्याचं ताट घेतलं तरीसुद्धा चालेल त्या ताटामध्ये तुम्ही फुलांची आरास करून घेऊ शकता पण ते आवश्यक नाही तुमची इच्छा असेल की ताट आपण थोडंसं सजवलं पाहिजे तर तुम्ही ते अशा पद्धतीने फुलांची आरास करून सजवलं तरीसुद्धा चालेल आता या ताटामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तळीचा मंगलकलश जसं आपण दरवेळा मंगलकलश स्थापन करत असताना त्यावर म्हणजे त्या तांब्याच्या तांब्यावर नारळ ठेवत असतो तर इथे आपल्याला नारळ न ठेवता खोबऱ्याची वाटी ठेवायची असते हा तांब्या ठेवण्यासाठी खाली आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ भरून घ्यायचे आहे आणि त्यावर तो तांब्या ठेवायचा आहे या तांब्याच्या सर्व बाजूंनी आपण हळदीची बोटं ओढून घेऊ शकतो किंवा हळदी कुंकवाची बोटं ओढून घेतली तरीसुद्धा चालेल जेणेकरून कलशाला सर्व बाजूंनी गंध लावलेला आहे असा त्याचा अर्थ होतो या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी थोडासा भंडारा आ, अक्षदा टाकायची आहे आणि एक फूलसुद्धा ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये विड्याची पानं लावायची आहेत किंवा आंब्याची पानं लावायची आहेत पाच आणि नंतर, आप नंतर त्यावर आपल्याला एक सुकी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे या वाटीवर सुद्धा आपल्याला भंडारा वाहून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तळीचा मंगलकलश तयार झाला यानंतर आपल्याला या, आप या ताटामध्ये खंडोबा महाराजांचा टाक ठेवायचा आहे टाकाव्यतिरिक्त तुमच्याकडे जर फोटो मूर्ती यापैकी काही असेल आणि टाक नसेल तर तुम्ही तेही ठेवलं तरीसुद्धा चालेल कारण प्रत्येकाकडे टाक असतीलच असं नाही पण तुमच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहे आणि तुमच्याकडे त्यांची कोणतीही प्रतिकृती नाही आहे तर तुम्ही एखाद्या किंवा दोन विड्याची पानं एकावर एक ठेवून एक त्याच्यावर एक सुपारी ठेवून तिच्यावर भंडारा वाहून घेतला फूल ठेवलं तरीसुद्धा चालेल आता बऱ्याच ठिकाणी खंडोबा महाराजांची तळी जी आहे ती सर्व देवी देवतांच्या साक्षीने भरली जाते आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये जर अजूनसुद्धा टाक असतील म्हणजे आता टाक आपण बनवतो तर फक्त खंडोबा महाराजांचाच बनवलेला असेल असं काही नाही इतर देवी देवतांचे सुद्धा बनवलेले असतील तर तुम्ही त्या सर्व देवी देवतांचे टाकसुद्धा या ताटामध्ये ठेवले तरीसुद्धा चालेल आणि काही ठिकाणी फक्त खंडोबा महाराजांची तळी आहे म्हणून फक्त त्यांचाच टाक किंवा फोटो मूर्ती जे काही असेल ते ठेवण्याची पद्धत आहे त्यामुळे तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला सर्व देवी देवतांचे टाक त्या ताटामध्ये ठेवायचे की फक्त खंडोबा महाराजांचा ठेवायचा त्यानुसार तुम्ही हे ताट तयार करून घेऊ शकता तर खंडोबा महाराजांना आपल्याला भंडारा वाहून घ्यायचा आहे तुम्हाला जर बेलपत्र दवना किंवा खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये जे जे काही फुलं फळं वापरली जातात ते वाहायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या ताटामध्ये वाहून घेऊ शकता सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हळदीची पूड ज्याला आपण भंडारा म्हणतो तर तेवढा वाहिला एखादं फूल वाहिलं त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या फुलांचा तुम्ही वापर केला तरीसुद्धा चालेल आता चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबा महाराजांनी मनी आणि मल्ल या दैत्यांचा वध केला होता आणि जनतेला त्यांच्या त्रासातून मुक्त केलं होतं त्या त्यामुळे सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर चाफा या फुलाची वृष्टी केली होती पुष्पवृष्टी ज्याला आपण म्हणतो तर म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी म्हटलं जातं कारण तो दिवस होता मार्गशीर्ष शुक्लषष्टीचा आणि चाफ्याच्या फुलांची वृष्टी आकाशातून त्यांच्यावर झाली म्हणून या दिवसाला चंपाषष्टी असं म्हटलं जातं तळीचं ताट ठेवण्यासाठी तुम्ही एखादी घोंगडी ब्लँकेट किंवा चादर सुद्धा घेऊ शकता आणि ज्या व्यक्ती तळी भरण्यासाठी बसणार आहेत त्यांनी सुद्धा बसायला आसन घ्यायचं आहे तळी शक्यतो पुरुषांनी एकत्र येऊन भरायची असते तीन पाच सात किंवा विषम संख्येमध्ये पुरुष एकत्र येऊन ही तळी भरू शकतात पण पुरुष एखादाच असेल घरामध्ये तर एकट्याने भरली तरी सुद्धा चालेल आणि तसंही आपण खंडोबा महाराजांबरोबर त्यांच्या पत्नीचं म्हणजे माळसा किंवा बानूबाई यांचं सुद्धा नाव घेत असतो त्यामुळे पती पत्नीने मिळून ही तळी भरली तरी सुद्धा चालतं किंवा घरातील स्त्रिया आणि पुरुष एकत्र येऊन जरी ही तळी भरत असतील तरीसुद्धा चालणार आहे जर तुम्ही तळी संध्याकाळी किंवा रात्री भरणार रा असाल तर एक आठवण करून देऊ इच्छिते तुम्ही जर खंडोवा षडरात्र उत्सवाचे सहा दिवसांचे किंवा उठते बसते उपवास केले असतील तर सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करता तर देवपूजा झाल्यावर तुम्ही तुमचे उपवास सोडू शकता त्यासाठी तळी भरण्याची वाट बघण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे संध्याकाळी फक्त तुम्हाला तळी भरायची आहे पुन्हा एकदा जो काही तळीचा नैवेद्य आपण केलेला असतो तो दाखवायचा आहे आता तळी भरण्यासाठी काय करायचं आहे तळीच्या ताटाला सर्वांनी आपले दोन्ही हात लावायचे आहे महिला पुरुष एकत्र बसलेले असतील तर महिलांनी आपल्या डोक्यावर पदर घ्यावा ड्रेस असेल तर ओढणीने का होईना डोक्यावर आपल्याला पदर घ्यायचा आहे पुरुषांनी आपल्या डोक्यावर रुमाल ठेवला तरीसुद्धा चालेल टोपी घातली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने डोक्यावर आपल्याला टोपी रुमाल किंवा महिलांनी पदर घेऊन मगच तळीच्या ताटाला हात लावायचा आहे आता तळी भरताना काय म्हणायचं हे मी तुम्हाला सांगते सर्वात प्रथम आपल्याला म्हणायचं आहे बोल खंडोबा महाराज की जय बोल खंडोबा महाराज की जय बोल माळसा बानाई की जय आणि त्यानंतर आपल्याला तळी आरती म्हणायला सुरुवात करायची आहे तेव्हा सुद्धा आपल्याला ते तळीचं ताट आपल्या आप दोन्ही हातांनी सर्वांनी मिळून वर खाली करायचं आहे आता मी तुम्हाला तळी आरती म्हणून दाखवते तळी आरतीच्या या शब्दांमध्ये किंवा काही वाक्यांमध्ये भागानुसार थोडाफार बदल होत असतो तुम्ही तुमच्या भागामध्ये जशी तळी आरती म्हटली जाते त्या पद्धतीने म्हणालात तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना हे पहिल्यांदाच माहिती आहे पण तुमच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहेत म्हणून तुम्ही तळी भरत आहात तर तुम्ही सेम याच पद्धतीने तळी आरती म्हणालात तरीसुद्धा चालणार आहे बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगार कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्ल्हार या पद्धतीने तळी आरती म्हणून झाल्यानंतर तळीचं ताट आपल्याला काही क्षणांसाठी आसनावर ठेवायचं आहे पण आसनावर ठेवण्यापूर्वी जेवढे पुरुष तळी भरण्यासाठी बसले होते त्यांच्यापैकी कुणीही एकाने आपल्या डोक्यावरची टोपी किंवा रुमाल त्या आसनावर ठेवायचा आहे आणि त्या टोपीवर किंवा रुमालावर हे तळीचं ताट आपल्याला ठेवायचं आहे जणू काही त्या ताटाला ठेवण्यासाठी आपण आपल्याकडची वस्त्र मानपान म्हणून देतो आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून ती टोपी किंवा रुमाल आपल्याला ठेवायचा असतो आणि त्यावर हे ताट ठेवायचं असतं यानंतर काय करायचं त्या कलशावर आपण जी काही खोबऱ्याची वाटी ठेवलेली होती तर ती वाटी कोणत्याही एका पुरुषाने थोडीशी ब्रेक करायची आहे अगदीच मोडली पाहिजे असं काही नाही फक्त थोडीशी वाकवायची आहे आणि पुन्हा त्या कलशावर ठेवायची आहे पुन्हा एकदा आपण खंडेराव महाराजांच्या मूर्तीवर किंवा टाकावर किंवा फोटोवर थोडासा भंडारा वाहू शकतो आणि सर्वांच्या कपाळीसुद्धा तो लावू शकतो जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच तळीचं ताट उचलता तेव्हा सुद्धा तुम्ही सर्वजणांनी तुमच्या कपाळावर भंडारा लावून घ्यायचा आहे महिला असतील तर हळदी कुंकू दोन्ही लावलं तरीसुद्धा चालेल आता पुन्हा एकदा ज्या व्यक्तीने टोपी किंवा रुमाल त्या ताटाखाली ठेवलं होतं त्याने पुन्हा आपल्या डोक्यावर ते घालून घ्यायचं आहे म्हणजे रुमाल असेल तर तो डोक्यावर ठेवायचा आणि टोपी असेल ती डोक्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि सर्वजणांनी पुन्हा त्या तळीच्या ताटाला हात लावायचं आणि पुन्हा दोन ते तीन वेळा बोल खंडेराव महाराज की जय बोल खंडेराव महाराज की जय बोल माळसा बानाई की जय असं म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने ही तळी पूर्ण होते यानंतर तळीचं ताट पुन्हा तुम्ही आसनावर ठेवतात तर तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही देवाला धूपदीपांनी ओवाळून घेऊ शकता जेव्हा तुम्ही सुरुवात करता तळी आरतीला किंवा तळी उचलण्याला तेव्हा सुद्धा तुम्ही देवाला धूपदीपांनी ओवाळून घेतलं तरीसुद्धा चालतं आता जी काही खोबऱ्याची वाटी आपण कलशावर ठेवली होती तर तिचे सुरुवातीला पाच छोटे छोटे तुकडे करायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोडासा भंडारा सुद्धा टाकायचा आहे तर हे पाच खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा कोणत्याही एका व्यक्तीच्या हातामध्ये द्या आणि तुम्ही जिथे राहतात तिथून तुमच्या खंडोबाचं ठिकाण ज्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून तुम्हाला हे खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळून द्यायचा आहे आणि उधळताना तुम्हाला एक मोठ्याने आरोळी द्यायची आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट किंवा बोल खंडेराव महाराज की जय बोल माळसाबानाई की जय यापैकी तुम्हाला जे सोपं वाटेल ती मोठी आरोळी तुम्हाला द्यायची आहे जेणेकरून खंडोबा महाराजांपर्यंत तुमचा भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे पोहोचले असा त्याचा अर्थ होतो आता यामध्ये तुमचं खंडोबाचं ठिकाण पाली असू शकतं किंवा बऱ्याच जणांचं कर्नाटकमधलं आहे तर तिकडे तोंड करून किंवा ज्यांचं पाली आहे त्यांनी तिकडे तोंड करून आणि ज्यांचं जेजुरी आहे तिकडे तोंड करून तुम्ही तो भंडारा आणि खोबरं उधळून द्यायचं आहे ताटामध्ये तुम्ही जी काही खंडोबाची मूर्ती टाक फोटो यापैकी जे काही ठेवलेलं होतं तर तिथेसुद्धा तुम्हाला या सुक्या खोबऱ्याचा प्रसाद ठेवायचा आहे बाकी या खोबऱ्याच्या वाटीतून जे काही खोबरं आता उरलेलं आहे सुद्धा छोटे छोटे तुकडे करायचे भलेही त्याच्यावर भंडारा असला तर तुम्हाला माहिती आहे हळद आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहे तर त्या भंडाऱ्याने भरलेलं ते सुखोबरं आहे ते सर्वांनी प्रसादरूपी ग्रहण करायचं आहे येळ या शब्दाचा अर्थ असा होतो की खंडोबा महाराजांकडे सात कोटी सैन्य होतं किंवा देवांकडे सात कोटी सैन्य होतं आणि त्यांनी त्या सैन्याचा वापर करून मनी आणि मल्ल यांचा वध केला होता तसं येळकोट या शब्दाचे तुम्ही जर इंटरनेटवर अर्थ शोधले तर तुम्हाला ते बऱ्याच प्रकारचे बघायला मिळतील मी तुम्हाला एक अर्थ सांगितलेला आहे की जणू काही सात कोटीचं सैन्य देवांकडे होतं आणि मागे एका ताईंनीसुद्धा कमेंट करून सांगितलेलं आहे व्हिडिओच्याच आपल्या तर त्यांनीसुद्धा हेच सांगितलेलं आहे तर यानुसार तो अर्थ होतो आता यानंतर आपण जे काही भरीत आणि रोडगे यांचा नैवेद्य बनवलेला असतो तर रोडगे म्हणजे काय बाजरीच्या भाकरी ज्या आहेत त्या नैवेद्याच्या आकाराच्या म्हणजे इतक्या त्या छोट्या छोट्या बनवायच्या आणि त्याच्यावर कांदी कांद्याची पात टाकून तयार केलेले जे काही भरीत असतं ते ठेवायचं असतं त्याचबरोबर तुम्ही कांद्याची फोड ठेवू शकता किंवा अजून तुमच्याकडे या भरीत भाकरीच्या नैवेद्याबरोबर जे काही केलं जातं ते या रोडग्यांवर ठेवायचं असतं आणि सर्वांनी म्हणजे त्यातला एक रोडगा तुम्ही खंडोबा महाराजांना व्हायचं आहे आणि नंतर तुम्ही खंडोबा महाराजांची स्थापना पुन्हा देवाऱ्यामध्ये करून देऊ शकता आणि बाकी सर्वांनी म्हणजे आपल्या घरामध्ये जितके सदस्य आहेत तेवढे तुम्ही भरीत आणि रोडगे बनवायचे असतात आणि सर्वांनी तो चंपाषष्ठीचा प्रसाद म्हणून खायचा असतो अशा पद्धतीने ही चंपाषष्ठी आपल्याला साजरी करायची असते आणि तळी वगैरे भरून झाल्यानंतर घरातील सर्व लहानांनी आपल्या घरातील ज्येष्ठांचा आशीर्वादसुद्धा घ्यायचा असतो आणि कलशामधलं जे काही पाणी होतं ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतून द्या आणि सुपारी तुम्हाला परत पुढच्या पूजेमध्ये वापरता येईल अशा पद्धतीने चंपाषष्टीची तळी भरायची असते बऱ्याच जणांचा हा प्रश्न येतो की खंडोबाच्या या तळी भरणामध्ये खोबऱ्याला आणि भंडाऱ्याला इतकं महत्त्व का आहे तर ते तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगते जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतून चंपाषष्टीची संपूर्ण माहिती मिळेल खंडोबांनी जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं मनी आणि मल्ल या दैत्यांवर विजय मिळवला होता तेव्हा त्यांच्यावर आकाशातून देवीदेवतांनी चाफा म्हणजे चंपा या फुलाची वृष्टी केली होती म्हणून या सणाला किंवा या दिवसाला चंपाषष्टी हे नाव मिळालेलं आहे त्याचबरोबर देवांनी त्यांच्यावर सुवर्णमुद्रांची आणि ऋषीगणांनी त्यांच्यावर भंडाऱ्याची उधळण केली होती आणि हा विजय उत्सव साजरा केला होता यामुळे देवावर भंडार आणि सुवर्णमुद्रांची उधळण करण्याचा प्रघात पडला देवांना संतुष्ट करण्यासाठी लोक सुवर्णमुद्रा आणि भंडाऱ्याची उधळण करू लागले खंडोबाचा एक निस्सिम भक्त होता तर तो धनगर समाजाचा होता या भक्ताला त्यावेळेस सुवर्णमुद्रा उधळण करणं शक्य नव्हतं त्याने देवाची करुणा भाकली आणि सुवर्णमुद्रांऐवजी खोबऱ्याचे तुकडे या भंडाऱ्याबरोबर त्याने उधळले त्याच भक्तीने खंडोबा संतुष्ट झाले म्हणजे त्याने जी काही साधीभोळी भक्ती केली होती त्या भक्तीने खंडोबा महाराज अतिसंतुष्ट झाले आणि भक्तांनी वाहिलेले खोबरे माझ्यासाठी सुवर्णमुद्रा समानच आहे आणि अशा प्रत्येक भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचा वर त्यांनी धनगराला दिला तेव्हापासून खंडोबाला खोबरं प्रिय झालं आणि लोक देवाला भंडारा आणि खोबरं वाहू लागले अशी एक लोककथा सांगते त्यामुळे खंडोबाच्या प्रत्येक धार्मिक विधीमध्ये खोबरं आणि भंडारा विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो तुम्हाला हा चंपाषष्टीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद